नमस्कार, मी ॲडव्होकेट किशोर पाटील, जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर कुठल्याही सरकारी कर्मचाऱ्यांना नोकरी करायची असेल किंवा ॲडव्हर्टाईजमेंटचा फॉर्म भरायचा असेल तर अशा वेळेस तुम्हाला तुमच्या विरुद्ध काही फौजदारी कारवाई किंवा गुन्हा रजिस्टर झाला आहे का या संदर्भातली माहितीही द्यावी लागते. या संदर्भात राजस्थान उच्च न्यायालय यांनी एक महत्त्वाचं जजमेंट दिलं, त्या बाबतीत फार उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. मित्रांनो, आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर कायदेशीर न्यायनिर्णय संदर्भात आणि शासनाने जे काही महत्त्वाचे निर्णय पारित केले असतील, शासन निर्णय परिपत्रक किंवा महसुली न्यायालयासंदर्भात विविध प्रकारची माहिती आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेत असतो. परंतु काही लोकांची समस्या अशी असते की त्यांना व्हिडिओचे अपडेट हे वेळोवेळी मिळत नाही. त्यांनी सबस्क्राईब केलेलं असतं पण तरी देखील त्यांना व्हिडिओचे अपडेट्स हे वेळोवेळी मिळत नसतील, तर त्यासाठी त्यांनी आपल्या यूट्यूब चॅनलवर जाऊन सबस्क्राईब बटन प्रेस करून त्याच्यानंतर ऑल बटनावर जर तुम्ही क्लिक केलं तरच तुम्हाला सर्व प्रकारचे व्हिडिओचे नोटिफिकेशन हे तुमच्या मोबाईलवर मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीला सरकारी नोकरीसाठी अर्ज करायचा असतो ॲडव्हर्टाईजमेंटसाठी, तर त्यासाठी एक कॉलम दिलेला असतो की तुमच्या विरुद्ध काही गुन्हा दाखल झाला आहे का, आणि तो गुन्हा जर दाखल झाला असेल तर त्यासाठी तुम्हाला हो किंवा नाही असा पर्याय निवडून त्याच्यावर टिक करायची असते. परंतु राजस्थान न्यायालयासमोर एक प्रकरण असं आलं की त्या प्रकरणामध्ये एक पोलीस कॉन्स्टेबल होते आणि त्या पोलीस कॉन्स्टेबल यांनी ज्यावेळेस पोलीस भरतीचा फॉर्म भरला होता त्यावेळेस त्यांच्यावर गुन्हा झाला आहे किंवा नाही या कॉलममध्ये त्यांनी नाही या रकान्यामध्ये टिक मार्क केली होती. म्हणजे त्यांनी असं म्हटलं की माझ्या विरुद्ध ज्या दिवशी त्यांनी तो फॉर्म भरला त्या दिवशी गुन्हा नाही असं त्याचा अर्थ झाला. परंतु ज्यावेळेस व्हेरिफिकेशनचे डॉक्युमेंट्स हे जमा करण्यात आले तर त्या डॉक्युमेंट्समध्ये त्यांनी त्या डॉक्युमेंट्समध्ये असं म्हटलं की माझ्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर झाला आहे. त्या दरम्यान त्या कॉन्स्टेबल यांनी जी रिटर्न एक्झामिनेशन असते ती पण पूर्ण केली, त्याच्यात पण ते पासआउट झाले. त्याच्यानंतर त्यांची शारीरिक चाचणी झाली, त्यामध्ये देखील त्यांचं सिलेक्शन झालं. परंतु केवळ व्हेरिफिकेशनच्या मुद्द्यावरती त्यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे आणि तो गुन्हा होता 143 आणि 323, म्हणजे भारतीय दंडविधान याच्यातील कलम 143 आणि 323 यान्वये तो गुन्हा दाखल झाल्याचं त्यांनी मान्य केलं होतं. ज्यावेळेस SP साहेबांकडे या संदर्भातले डॉक्युमेंट्स हे पोहोचले तर त्यावेळेस त्यांनी व्हेरिफिकेशनचे डॉक्युमेंट्स पडताळणी केली आणि त्यावेळेस त्यांना सांगितलं की तुम्ही या नोकरीसाठी पात्र नाही आहात कारण तुमच्याविरुद्ध अशा अशा स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला आहे. परंतु त्यावेळेस त्या कॉन्स्टेबल यांनी सांगितलं की माझ्याविरुद्ध जरी गुन्हा दाखल झाला असला तरी त्यामध्ये माझी निर्दोष मुक्तता झालेली आहे. यामध्ये न्यायालयाचं जजमेंट देखील त्यांनी त्यामध्ये जोडलं पण तरी देखील त्यांचं कोणतंही म्हणणं SP साहेबांनी ऐकून घेतलं नाही. त्याविरुद्ध त्या कॉन्स्टेबल यांनी रीट याचिकेच्या माध्यमातून राजस्थान उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली. राजस्थान उच्च न्यायालयामध्ये गेल्यानंतर न्यायालयासमोर फक्त एकच प्रश्न होता की कॉन्स्टेबल यांनी फसवणूक करून फॉर्म भरताना फसवणूक केली का किंवा दिशाभूल केली का. तर त्यामध्ये राजस्थान न्यायालयांनी निर्णय देताना असं म्हटलं की ज्या दिवशी त्यांनी ती ॲडव्हर्टाईजचा फॉर्म भरला त्या दिवशी त्यांच्यावर जर गुन्हा दाखल झाला असला तरी देखील त्यांना ही नोकरी ही मिळू शकते, कारण गुन्हा दाखल होणं आणि त्याच्यामध्ये शिक्षा होणं या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा विचारात घेतला की गुन्हा जरी दाखल झाला असला तरी त्याच्यामध्ये जर त्याला काही शिक्षा झाली असेल आणि त्याविरुद्ध जर त्या व्यक्तीने अपील हे प्रलंबित नसेल, म्हणजे जोपर्यंत तो गुन्ह्याची शिक्षा जोपर्यंत ही फायनल होत नाही किंवा त्याविरुद्ध जर त्याने काही अपील केलं नाही आणि त्याविरुद्ध जर त्यांनी अपील केलं नसेल तर तो अपिलाची मुदत संपल्यानंतर तो व्यक्ती हा म्हणजे अपात्र ठरू शकतो नोकरीसाठी. परंतु या प्रकरणामध्ये त्या कॉन्स्टेबल यांची त्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता न्यायालयाकडनं केली होती. आणि या मुद्द्यावरती न्यायालयाने सांगितलं की केवळ गुन्हा रजिस्टर असणं आणि त्यामध्ये शिक्षा होणं या दोन्ही वेगवेगळ्या बाबी आहेत, त्यामुळे त्यांना केवळ त्यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर आहे या कारणामुळे
त्यांना नोकरी देऊ नये असं म्हणणं चुकीचं होईल. त्यामुळे या राजस्थान न्यायालयाचा जे काही मुलं पोलीस भरतीसाठी फायदा म्हणजे सराव करत असतील किंवा या कारणामुळे जर त्यांना काही अडचणी येत असतील तर ह्या व्हिडिओचा त्यांना नक्कीच फायदा होऊ शकतो. म्हणजे काय की तुमच्या विरुद्ध जर गुन्हा दाखल झाला असेल तर गुन्ह्यामध्ये जर तुम्हाला शिक्षा झाली आणि शिक्षा झाल्यानंतर जर तुम्ही अपील कालावधीपर्यंत कुठेही अपील केलं नाही तर मात्र तुम्हाला नोकरीही मिळणार नाही. परंतु गुन्हा दाखल झाल्यानंतर जर तुमची त्याच्यातून निर्दोष मुक्तता झाली असेल तर मात्र तुम्हाला ती नोकरीही मिळू शकते. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सहशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात. धन्यवाद.